हेलो स्टूडेंट, आज अपन स्टैटिस्टिक्स स्टैटिस्टिक्स बघणार आहोत. स्टैटिस्टिक्स क्या ज्या सीरीज असणार आहे माझे, यात मी तीन ब्रांचेस जे आहेत आपले FY BCA एंड FY BCS या तिघांना स्टॅटिस्टिक्स जे सब्जेक्ट आहे, या तिघांचे जे कॉमन पॉइंट्स आहेत ते मी या सिरीजमध्ये कव्हर करणार आहे. तर आपण सुरुवात करूया. सुरुवातीला आधी मी स्टॅटिस्टिक्सची डेफिनेशन सांगणार आहे. सो स्टॅटिस्टिक्स इज the discipline that concerns the collection, organization, next is analyze, interpretation, and presentation. Of data. वेल बेसिकली आपण हे काही डेफिनेशन बघतो. या डेफिनेशनमध्ये जे काही पाच कन्सर्न दिलेले आहेत ते कन्सर्न्स कंबाईन करून आपलं स्टॅटिस्टिक्स ॲज अ कन्सेप्ट आपण म्हणू शकतो. पहिला कन्सर्न आहे कलेक्शन, सेकंड आहे ऑर्गनायझेशन, थर्ड इज ॲनालाइज, फोर्थ इज इंटरप्रिटेशन, अँड फिफ्थ इज प्रेझेंटेशन ऑफ अ डेटा. आपण सर एक एक्झाम्पल घेऊया. फॉर एक्झाम्पल, माझ्याकडे 10,000 स्टुडंट्सचे क्वेश्चन आन्सर शीट्स आहेत. जे आपण एक्झाम घेतली होती, एक्झामचे माझ्याकडे आन्सर शीट आले आहे जे आहे 10,000 स्टुडंट्सचे. मला यांचा रिझल्ट लावायचा आहे. सो माझ्याकडे 10,000 पेपर्स हे आलेले आहेत. सुरुवातीला माझ्याकडे जो काही डेटा आला आहे तो क्वेश्चन आन्सर पेपरच्या फॉर्ममध्ये आलेला आहे, त्याचे क्वेश्चन पेपर सोबत असणार आहे. सो हा जो डेटा माझ्याकडे आलेला आहे तो इनिशियली जो काही डेटा येणार आहे माझ्याकडे, मे बी आपण कन्सिडर करूया की 1 to 10,000 त्यांचे रोल नंबर्स असतील. ज्या डेटा येणार आहे माझ्याकडे तो सिरीज वाईज नसणार आहे, म्हणजे रोल नंबर वाईज पेपर लावलेले नसणार आहे. सो इनिशियली जे काही पेपर माझ्याकडे आलेत जे रँडमली लावलेले आहेत, तो जो काही डेटा असणार आहे त्याला आपण रॉ डेटा म्हणतो. म्हणजे इनिशियल जो डेटा आलेला आहे बट त्याच्यात कुठल्याही प्रकारची प्रोसेसिंग केलेली नाही आहे. सो इन शॉर्ट, अनप्रोसेस्ड डेटा इज नथिंग बट द रॉ डेटा. सो माझ्याकडे डेटा आला जो रॉ फॉर्ममध्ये होता, तो आल्यानंतर मी त्यांना रोल नंबर वाईज अरेंजमेंट करून घेतली पेपरची. सो दॅट मीन माझा पहिला स्टेप्स मी फॉलो करेल, दॅट इज आलेला पेपर्सला रोल नंबर वाईज लावण्याचे. सो इन शॉर्ट, मी डेटा कलेक्ट केला. सो फर्स्ट कलेक्शन होतं माझं, कलेक्शन मला होतं रॉ डेटाच्या फॉर्ममध्ये. आफ्टर कलेक्शन मी त्याला ऑर्गनाईज केलं दिलेल्या रोल नंबरनुसार, त्याला मी ऑर्गनाईज केलंय. आफ्टर ऑर्गनायझिंग मी त्याला ॲनालाइज केलं. ॲनालाइज करताना मी हे लक्षात घेतलं, मी जे का पेपर चेक केले होते त्यात 0 to 10 मार्क्स किती जणांना मिळाले आहे, 11 to 20 मार्क्स किती जणांना मिळाले आहे, 21 to 30 मार्क्स किती जणांना मिळाले आहे, 31 to 40 मार्क्स, 41 to 50, 51 to 60 अँड वाईस वर्सा. असे मार्क्स प्रत्येक ग्रुपमधले मार्क्स किती लोकांना मिळाले आहेत, दॅट इज नंबर ऑफ स्टुडंट. सो मी ॲनालाइज करते. हे जे ॲनालाइझिंग आहे इट डिपेंड ऑन द क्रायटेरिया. मी इथे मार्क्स आणि त्यांचे रोल नंबर्स हा क्रायटेरिया कन्सिडर करतो. सो मी डेटाला मी ॲनालाइज केलं. आफ्टर ॲनालाइझिंग मी त्याला इंटरप्रिट करते. काय इंटरप्रिट करते? इन शॉर्ट, मी काही टेबल फॉर्म्समध्ये जे काही ॲनालाइज केलेलं डेटा आहे त्याला स्पेसिफिक मॅनरमध्ये लिहून घेणार, त्याला मी इंटरप्रिट करणार. अँड आफ्टर इंटरप्रिटिंग मी त्याला प्रेझेंट करते डेटाला. सो प्रेझेंट, मी ग्राफिकली प्रेझेंट करते. माझ्याकडे डेटा होता, डेटाला मी कलेक्ट केलं, कलेक्ट करून त्याला ऑर्गनाईज केलं, ऑर्गनाईज नंतर मी ॲनालाइज केलं,
एनालाइज नंतर इंटरप्रिट केले टेबल फॉर्म मध्ये वी कैन से द फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्यूशन टेबल आपण जो काढणार आहोत पुढे आणि देन वी रिप्रेझेंट द डेटा दैट इज आपण ग्राफिकली रिप्रेझेंट करणार आहोत. सो काही अमाउंट ऑफ ग्राफ्स आपल्याला बघायचे. हे जे मी एक कॉमन एक्झाम्पल घेतलं याचे एक्झाम्पल आपल्याला पुढे बघायचे आहेत. ठीक आहे, यानंतर आपण नेक्स्ट पॉईंट कन्सिडर करणार आहोत काही कन्सेप्ट आहेत स्टॅटिस्टिक्समध्ये, आपण आधी त्या बघणार आहोत. आपण डेटा अँड ऑडिटर बघितलंच आहे. सो पहिली डेफिनेशन बघणार आहोत दॅट इज ॲट्रिब्यूट अँड सेकंड इज व्हेरिएबल. सो ॲट्रिब्यूट इज नथिंग बट अ क्वालिटेटिव कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अ डेटा. तुमच्या असलेल्या डेटाचं क्वालिटेटिव कॅरेक्टरिस्टिक्स आणि व्हेरिएबल्स म्हणजे अ क्वांटिटेटिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ डेटा. आता या कन्सेप्टला जाऊन नका समजत नसेल तर आपण एक्झाम्पल बघू. सो जे काय कन्सेप्ट आहे तुमची लगेच क्लिअर होईल. ॲट्रिब्यूट नथिंग बट तुमचा दिलेला डेटा जर क्वालिटी फॉर्ममध्ये असेल, म्हणजे फॉर एक्झाम्पल वी कॅन से जेंडर, देन नॅशनॅलिटी, म्हणजे नॅशनॅलिटी ऑफ अ पर्सन काय, पर्सनची नॅशनॅलिटी काय आहे, त्यानंतर पर्सनचं जेंडर काय आहे, पर्सनलचा जो काय पर्सन आहे किंवा जो काय डेटा आहे त्याचा स्टेट काय आहे, त्यानंतर ग्रेड, हे जे काय आहे नथिंग बट द ॲट्रिब्यूट. म्हणजे तुमच्या दिलेल्या डेटाला ॲट्रिब्यूट आहे. दॅट मीन्स जेंडर काय असणार, त्याचं नॅशनॅलिटी काय असणार, त्याचं स्टेट काय असणार, तो महाराष्ट्राचा आहे, गुजरातचा आहे. सेकंड ग्रेड काय असणार आहे, ए बी सी डी ज्या काय ग्रेड्स असतात त्या ग्रेड्स ह्या फॉर्ममध्ये तुमच्या डेटाला ओळखणं म्हणजे ॲट्रिब्यूट्स. सेकंड इज व्हेरिएबल. व्हेरिएबल इज क्वांटिटेटिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अ डेटा, म्हणजेच नंबर ऑफ स्टुडंट, ज्याला स्पेसिफिक अमाऊंट ऑफ व्हॅल्यू आहे, नंबर ऑफ स्टुडंट, नंबर ऑफ बुक्स इन लायब्ररी, नंबर ऑफ स्टुडंट्स आर सिटिंग इन अ स्पेसिफिक रो, वेट ऑफ अ पर्सन. सो इन शॉर्ट असं एखादा डेटा ज्याला स्पेसिफिक अमाऊंट ऑफ व्हॅल्यूज आहेत, काउंट आहेत, नंबर्स आहेत, आर कन्सिडर ॲज अ क्वांटिटी. तरीच त्याच्यामध्ये क्वांटिटी असणार आहे. यानंतर आपण बघणार आहोत दोन डेफिनेशन ज्या व्हेरिएबलचे टाईप्स आपण याला म्हणतो, दॅट इज डिस्क्रीट व्हेरिएबल अँड कंटिन्युअस व्हेरिएबल. जो काही व्हेरिएबल्स आहे, डेटा आहे, तो आपण क्वांटिटीमध्ये कन्सिडर करणार आहोत त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स. दॅट इज आपण बघितलं नंबर ऑफ स्टुडंट, वेट ऑफ अ पर्सन, ज्याला काहीतरी स्पेसिफिक व्हॅल्यू असणार आहे. सो ह्या व्हेरिएबल्सचे दोन टाईप्स आहेत स्टॅटिस्टिक्समध्ये, एक डिस्क्रीट आणि एक कंटिन्युअस. आता हा डिफरन्स कसा ओळखायचा, ज्या वेळेस आपण आपल्या आधीच्या एक्झाम्पलकडे जाऊया, दॅट इज आपण इथे मार्क्सचं एक्झाम्पल कन्सिडर केलेलं होतं या फॉर्ममध्ये, की मी या साईडला मार्क्स आणि एका साईडला रोल नंबर ऑफ अ स्टुडंट कन्सिडर करते, और वी कॅन से नंबर ऑफ अ स्टुडंट, किती नंबर ऑफ स्टुडंट मी ते कन्सिडर करते. तर फॉर एक्झाम्पल मी कन्सिडर करते 10 मार्क्स किती स्टुडंटला मिळाले, 20 मार्क्स किती स्टुडंटला मिळाले, 50 मार्क्स किती स्टुडंटला मिळाले. सो इन शॉर्ट हा जो काही माझा मार्क्स हा एक व्हेरिएबल आहे, त्याच्या आतमध्ये माझ्या वेगवेगळ्या व्हॅल्यू असणार आहे. आणि ही जे काय माझी व्हॅल्यू आहे 10, 20, 50, ही जी व्हॅल्यू आहे ही सिंगल आहे, आयसोलेट डेटा आहे. सो इन शॉर्ट डिस्क्रीट व्हेरिएबलमध्ये तुमचा डेटा आयसोलेट असतो, आयसोलेट डेटा. म्हणजे काय, तुमचा हा डेटा जो आहे हा सिंगल फॉर्ममध्ये आहे. आताच डिफरंट बघू कंटिन्युअसमध्ये काय असतं. कंटिन्युअसमध्ये तुम्ही सेम टेबल कन्सिडर करा, मार्क्स अँड नंबर ऑफ स्टुडंट. हे जे आमचे मार्क्स आहे जिथे आपण सिंगल घेतलं 10, 20, 30, हेच मार्क्स
0 to 10 मध्ये किती नंबर ऑफ स्टुडंट येतात, 11 to 20 मध्ये किती नंबर ऑफ स्टुडंट येतात, 21 to 30 मध्ये किती नंबर ऑफ स्टुडंट येतात, वी कॅन से 81 to 90 मध्ये किती नंबर ऑफ स्टुडंट येतात. सो हा जो काही आपला डेटा आहे हा ग्रुपमध्ये आहे, ज्याला स्टार्टिंग व्हॅल्यू आणि एंड व्हॅल्यू आहे. तुमचा हा जो डेटा आहे याला कंटिन्युअस डेटा म्हटलं जातं. दॅट इज असे काही व्हेरिएबल ज्याला स्पेसिफिक स्टार्टिंग व्हॅल्यू आहे आणि एंडिंग व्हॅल्यू आहे, नथिंग बट द कंटिन्युअस व्हेरिएबल. इन दॅट इज 0 to 10, 10 to 20. आता इथे मी सेम घेतली, ते डिफरन्स काय आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. 20 to 30. सो ह्या फॉर्ममध्ये तुमचा डेटा असेल याला कंटिन्युअस व्हेरिएबल असं म्हटलं जातं. डिस्क्रीट व्हेरिएबल आणि कंटिन्युअस व्हेरिएबल याच्या प्रोसेसमध्ये आपल्या पुढे प्रत्येक टाईपचे आपले फॉर्म्युले असणार आहे. सो महत्त्वाचं गोष्टी समजून घ्या, डिस्क्रीट म्हणजे काय आणि कंटिन्युअस म्हणजे काय. डिस्क्रीटमध्ये तुमचा जे काय डेटा आहे हा सिंगल फॉर्ममध्ये आहे, 10, 20, 30, 40, 50, 60. तुमची जी काय साईड आहे ही सिंगल असणार आहे. पण कंटिन्युअसमध्ये तुमचा डेटा हा या फॉर्ममध्ये असतो, ज्याला ओपन आणि एंड दोघंही असणार आहेत. सो आज आपण बघितलं आहे स्टॅटिस्टिक्स म्हणजे काय, त्याचे 5 कन्सर्न पॉईंट, त्याचं एक सिम्पल एक्झाम्पल सांगितलं आहे, ॲट्रिब्यूट म्हणजे काय, व्हेरिएबल म्हणजे काय, त्यानंतर व्हेरिएबलचे 2 टाईप, डिस्क्रीट व्हेरिएबल आणि कंटिन्युअस व्हेरिएबल हे आपण आज बघितले. यानंतर आपण पुढचं क्लासिफिकेशन बघणार आहोत जे या दोघांवर डिपेंडंट आहेत. सो थँक्यू.